एनटीएससी परीक्षा इत्ता 10वी साठी वर्ग समीकरण या प्रकरणातील उपघटक वर्ग समीकरणांची मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे यावर आधारित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। चला तर मग उदाहरण पाहूया। प्रथम मी उदाहरण वाचून दाखवते। एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 व त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? यासाठी पर्याय दिलेले आहेत एक्स वर्ग वजा 5x + 6 = 0। दुसरा पर्याय एक्स वर्ग अधिक 5x + 6 = 0। तिसरा एक्स वर्ग वजा 5x + 6 = 0। आणि चौथा पर्याय एक्स वर्ग अधिक 5x + 6 = 0। आता आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी प्रथम अल्फा व बीटा मुळे मानून घेणार आहोत। मग उदाहरणातील अटीनुसार अल्फा अधिक बीटा बरोबर 5 हे आलं समीकरण नंबर 1 आणि अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 35 समीकरण नंबर 2। आता या ठिकाणी आपल्याला विस्तार सूत्राचा उपयोग करता येणार आहे। या विस्तार सूत्राचा उपयोग म्हणजे नेमका कोणता? तर अल्फा अधिक बीटा हे जे आपण दोन मुळे वापरलेले आहे त्याचा वापर करून आपण विस्तार सूत्र सोडवणार आहोत। अल्फा अधिक बीटा कंसाचा घन बरोबर अल्फा घन अधिक 3 अल्फा वर्ग बीटा अधिक 3 अल्फा बीटा वर्ग अधिक बीटा घन। म्हणून अल्फा अधिक बीटा कंसाचा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा बीटा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा। आता आपण या ठिकाणी पक्षांतर करणार आहोत। अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा। आता या आलेल्या समीकरणामध्ये आपण आलेल्या विस्तारामध्ये आपण समीकरण 1 व 2 यांच्या किमती ठेवून 35 = 5 + 3 α β × 5 म्हणून 35 = 125 + 15 α β। आता आपण या ठिकाणी पक्षांतर करणार आहोत। 15 α β = 125 + 35 आणि म्हणून 15 α β = 90 म्हणून α β = 6। आता या ठिकाणी मिळणारे जे समीकरण आहे ते असणार आहे एक्स वर्ग वजा कंसात α β × x + α β = 0 आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी α β आणि α β यांच्या किमती ठेवता येणार आहेत। म्हणून एक्स वर्ग वजा 5x + 6 = 0। म्हणजे यावरून एवढं लक्षात येईल की आपण जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पहिला पर्याय जे आहे ते आपलं योग्य पर्याय ठरणार आहे आणि म्हणून पर्याय 1 बरोबर आहे। धन्यवाद।